मित्रांनो, आज आपण लसावी कसा काढायचा ते पाहणार आहोत. लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य. मग त्यातलं एक उदाहरण आपण बघूया. उदाहरण असं आहे, 6 आणि 9 या दोन संख्यांचा लसावी काढा. यासाठी लागणारे साहित्य आहे 2 पट्ट्या, मोजपट्ट्या आणि 6 सेंटीमीटर ही लांबी असणाऱ्या काही पट्ट्या मी इथे कापून ठेवलेल्या आहेत. त्याचबरोबर 9 सेंटीमीटर लांबीच्या सुद्धा पट्ट्या मी कापून ठेवलेल्या आहेत. मग बघूया आपण याचा वापर कसा करायचा ते. प्रथम मी 6 सेंटीमीटर लांबीच्या पट्ट्या या मोजपट्टीच्या खाली व्यवस्थितपणे ठेवून देणार आहे. या पद्धतीने आता आपण 9 च्या पट्ट्या सुद्धा ओळीनं अशाच पद्धतीनं ठेवून घेऊया. पट्ट्या तर ठेवून झाल्या. तुम्ही म्हणाल ह्याच्यातून कसं लसावी कळेल बरं. आता आपण बारकाईने बघणार आहोत. माझ्याकडे एक लाकडी काडी आहे. त्या काडीचा वापर करून ज्या ठिकाणी 6 आणि 9 या दोन्ही संख्या एकत्र येतात किंवा मिळतात तो बिंदू आपण बघणार आहोत. आपण बघूया मग. या ठिकाणी 6 आणि 9 चा बिंदू आपणाला एकत्र मिळत नाहीये. या बिंदूच्या ठिकाणी सुद्धा आपणाला मिळत नाहीये. इथेही नाही. परंतु पुढे बघा, इथे मात्र 6 आणि 9 या दोनही संख्या आपणाला एका विशिष्ट बिंदूमध्ये एकत्रित आल्याचं दिसतात आणि तो बिंदू तुम्ही बघू शकता, ती संख्या तुम्ही बघू शकता, ती म्हणजे 18. बघूया मग आपण कशा पद्धतीने ते. 6 अधिक 6 अधिक 6 म्हणजेच 6 गुणिले 3 18. 9 आणि 9 9 गुणिले 2 म्हणजे 18. म्हणजे या दिलेल्या ज्या दोन संख्या आहेत 6 आणि 9 यांचा लसावी अशा पद्धतीनं आपणाला मिळालेला आहे तो म्हणजे 18. आणि म्हणून आपणाला दिलेल्या संख्या त्यांचे जर आपण विभाज्य जर बघितले तर ते या पद्धतीनं असतील. 6च्या पाढ्यातल्या संख्या आपण लिहितोय. 6 12 18 24 30 36 48 आणि इतर. किंवा पुढच्या संख्या 9च्या संख्यांच्या पटीतल्या असणाऱ्या संख्यासुद्धा आपण याच पद्धतीने लिहिलेल्या आहेत. 9 18 27 36 45 54 आणि यापुढील 9च्या पटीतल्या संख्या. आता इथे आपण बघू शकतो या दोनही संख्यांचे जे विभाज्य आहे त्यातल्या लहानात लहान परंतु एकसारखाच म्हणजे सामायिक असणारा अवयव आपणाला मिळालेला आहे तो म्हणजे 18. आणि म्हणूनच 6 आणि 9 यांचा लसावी आहे 18. अशा तुम्हाला दिलेल्या कोणत्याही दोन संख्यांचा लसावी इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीनं तुम्ही काढू शकता. मित्रांनो, आत्ताच आपण 6 आणि 9 या दोन संख्यांचा लसावी कसा काढायचा ते बघितले. आता आपण पुढचं उदाहरण बघूया. पुढचं उदाहरण आहे 10 आणि 4 यांचा लसावी काढा. आता मी इथे आधीच 10 सेंटीमीटरच्या 3 पट्ट्या इथं ठेवलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर 4 सेंटीमीटरच्यासुद्धा काही पट्ट्या मी इथे कापून ठेवलेल्या आहेत, त्याही इथे दिसत आहे तुम्हाला. मग आता मगाच्या उदाहरणाप्रमाणे इथं आपल्याला एवढंच बघायचं आहे की 10 सेंटीमीटर या लांबीच्या असणाऱ्या पट्ट्या आणि 4 सेंटीमीटर असणाऱ्या लांबीच्या पट्ट्या एकत्र कोणत्या ठिकाणी येतात. मग बघूया तर आपण बघूया बरं. पहिल्या ठिकाणी अजिबातच एकत्र येत नाही. इथे अरेच्चा इथे एकत्र आल्याचं दिसतंय. म्हणजेच 10 आणि 4 या दोनही संख्या 20 या अंकाच्या ठिकाणी एकत्र आल्याचं दिसतं. याचा अर्थ तुम्ही ओळखलंच आहे, 10 आणि 4 यांचा लसावी अर्थातच आहे 20. आणि म्हणून त्याचे आपण सगळे विभाजक बघूया. 10 या संख्येचे विभाज्य 10च्या पटीतल्या संख्या 10 20 30 40 50 याप्रमाणे. पुढच्या संख्या 4च्या पटीतल्या असणाऱ्या संख्या 4 8 12 16 20 24 याप्रमाणे पुढच्या संख्या. आणि ह्या दोनही असणाऱ्या संख्यांमध्ये 20 हा अंक आपणाला साधारण अवयव म्हणून लक्षात येतो किंवा बघायला मिळतो, पण तो लहानात लहान आहे. म्हणजेच 20 ही संख्या लहान आहे परंतु ती 10 आणि 4 यांचा सामायिक विभाज्य आहे. आणि म्हणून 10 आणि 4 यांचा लसावी आहे 20. तुम्हीसुद्धा घरामध्ये बसल्या बसल्या खेळ म्हणून किंवा गंमत म्हणून अशा असणाऱ्या संख्यांचे लसावी आपापल्या मित्रांसोबत खेळू शकता
आणि गणितामध्ये आणखीन आणखीन तुमची प्रगती होईल या दृष्टीने हा खेळ निश्चितपणाने तुम्हाला उपयोगी पडणार आहे. आवडला ना व्हिडिओ? मग खेळणार ना अशा पद्धतीनं तुम्ही. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर यूट्यूबवरच्या आयसर पुणे येथील सायन्स ॲक्टिव्हिटी सेंटरला अवश्य भेट द्या. धन्यवाद.